नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय सत्रातील प्रकरण 4 पासून सुरुवात करणार आहोत. तर आपल्या प्रकरणाचं गेल्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी चर्चा केलेली आहे. तर त्या चौथ्या प्रकरणामध्ये प्राप्ती विश्लेषण किंवा त्याला आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू बिहेवियर, म्हणजे प्राप्तीचे वर्तन किंवा प्राप्तीचे विश्लेषण. तर या व्हिडिओमध्ये आपण प्राप्तीच्या संकल्पना, अर्थ आणि महत्त्व या गोष्टी आपण इथं चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, प्राप्ती वक्राचा अर्थ म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, किंवा या प्राप्तीच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण इथं या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर प्रथम आपण प्राप्तीचा अर्थ समजून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, व्यवसाय संस्थेच्या आर्थिक विवेचनामध्ये खर्च विश्लेषण जेवढं महत्त्वपूर्ण असतं तेवढंच प्राप्ती विश्लेषणसुद्धा काय असतं, महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या, म्हणजे उत्पादनाच्या भूमिकेतून व्यवसाय संस्थेला खर्चाची जी काही महत्त्वाची बाजू असते, तर विक्रेत्याच्या भूमिकेतून बघा प्राप्तीची बाजू ही काय असते, महत्त्वाची असते. म्हणजे खर्चावरील प्राप्तीचे आधिक्य हे व्यवसाय संस्थेला नफा मिळवून देत असतो. म्हणजे याचा आपण एक प्राप्तीचा अर्थ म्हणजे व्याख्याद्वारे स्पष्ट करूया की प्राप्ती म्हणजे, इथं मी तुम्हाला दर्शवलेलं पण आहे, तर प्राप्ती म्हणजे विशिष्ट किमतीला विशिष्ट नगसंख्या विकून मिळलेले, म्हणजे मिळवलेलं उत्पन्न होय. हा झाला प्राप्तीचा अर्थ. म्हणजे प्राप्ती म्हणजे विशिष्ट किमतीला विशिष्ट नगसंख्या विकून, लक्षात घ्या, मिळवलेले जे काही उत्पन्न असते ते उत्पन्न म्हणजेच प्राप्ती, म्हणजेच रेव्हेन्यू होय. तर या प्राप्ती वक्राचं महत्त्व, आता आपण प्राप्तीचा अर्थ समजून घेतलेला आहे, तर प्राप्ती वक्राचं महत्त्व मी थोडक्यात सांगणार आहे. तर प्राप्ती वक्राचं महत्त्व म्हणजे काय, की लक्षात घ्या, आर्थिक विश्लेषणामध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ह्या ज्या काही संकल्पना आहेत हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र आर्थिक विश्लेषणामध्ये विशेषतः बघा व्यवसाय संतुलनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काय करत असतात, पार पडत असतात. म्हणजे सरासरी प्राप्तीची रेषा किंमत रेषा असते आणि सर्व प्रकारच्या बाजाराच्या परिस्थितीमध्ये ती काय होते, लागू होते. म्हणजे सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्च यांचा जो काय संबंध, रिलेशनशिप, यांच्यामुळं काय होतं की एखादी संस्था, म्हणजे एखादी व्यवसाय संस्था अतिरिक्त नफा किंवा सामान्य नफा आणि तोटा यापैकी काय प्राप्त करीत आहे हे आपल्याला त्याचं समजून येतं, म्हणजे ह्याची आपल्याला माहिती मिळत असते. आता बघा, जर सरासरी प्राप्ती वक्र सरासरी खर्च वक्रापेक्षा जर वर असेल, लक्षात घ्या, सरासरी प्राप्ती वक्र हा सरासरी खर्चापेक्षा जर वर असेल तर काय होतो, अतिरिक्त नफा मिळतो. म्हणजे बघा, जर सरासरी प्राप्ती वक्र सरासरी खर्च वक्राला संतुलन बिंदूमध्ये स्पर्श करत असेल, म्हणजे वर नसताना स्पर्श करत असेल, तर व्यवसाय संस्थेला काय होतो, सामान्य नफा मिळतो. लक्षात घ्या, आणि पुढं लक्षपूर्वक ऐका, जर सरासरी खर्च हे सरासरी प्राप्तीपेक्षा जर अधिक असेल तर व्यवसाय संस्थेला काय होतो, अधिकच नफा, सॉरी तोटा हा मिळत असतो. म्हणजे बघा की व्यवसाय संस्थेच्या उत्पादन पूर्ण क्षमतेनुसार होत आहे किंवा नाही हे सुद्धा काय होतं, आपल्याला सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्च ह्या वक्रावरूनच समजते. हे महत्त्वाचं उदाहरण आपण सांगू शकतो, म्हणजे हे एक महत्त्व आहे. तर बघा, जर आता बघा, जर सरासरी प्राप्ती वक्र सरासरी खर्च वक्राला न्यूनतम बिंदूमध्ये जर स्पर्श करत असेल तर व्यवसाय संस्था पूर्ण क्षमतेनुसार उत्पादन करीत आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे बघा की पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये अशी स्थिती असते की जेव्हा असे होत नाही, परंतु तेव्हा लक्षात घ्या की तेव्हा व्यवसाय संस्थेजवळ अतिरिक्त क्षमता आहे असं आपल्याला काय होतं, समजतं. म्हणजे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण तुम्हाला सांगता येईल. तर बघा, मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर ही मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा या दोन्ही प्रकारामध्ये काय होतं, असं होतं, काय होतं की पूर्ण स्पर्धे च्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती असते, म्हणजे जेव्हा असे होत नाही तेव्हा व्यवसाय संस्थेजवळ अतिरिक्त क्षमता आहे असं आपल्याला समजून येतो. आता
आणखी महत्त्व सांगू शकतो की सीमांत प्राप्तिवक्राला जेव्हा बघा सीमांत खर्च वक्र छेदून जातो तेव्हा संतुलनाची स्थितीसुद्धा निर्माण होते आणि ही अट सर्व स्थितीमध्ये काय होते लागू होते. म्हणजे सीमांत खर्च रेषा ही सीमांत प्राप्तिरेषेला ज्या बिंदूमध्ये छेदते त्या छेदनबिंदूमुळं काय होतं की किंमत, लक्षात घ्या किंमत, उत्पादन, नफा किंवा आपण त्याला लाभ म्हणतो, लाभ तोटा इत्यादी जी काय बाबी आहेत त्या बाबी काय होतात निश्चित होतात, लक्षात घ्या. आणि उत्पादन घटकाच्या किमती ठरवण्यासाठी सुद्धा सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती यांचा जो काही संबंध आहे तो संबंध उपयुक्त ठरतात. म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती ठरवताना हे सरासरी उत्पादकता वक्र आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता वक्र अशी काय केलेले असतात नावे धारण करतात. म्हणजे त्यांचा आकार हा उलट्या यू अक्षरासारखा येतो हे आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणजे व्यवसाय संस्थेचे जे काही संतुलन आहे ते संतुलन वेगवेगळ्या बाजार परिस्थितीमध्ये म्हणजे जी काय बाजाराची निश्चिती करणार आहोत आपण किमतीचं त्यामध्ये कसे होते हे निश्चित करण्यासाठी त्या संकल्पनाचा उपयोग होतो, लक्षात घ्या. तर आपल्याला हे प्राप्तीचं जे काय महत्त्व आहे हे महत्त्व आपण थोडक्यात स्पष्ट केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण प्राप्तीच्या ज्या काही संकल्पना आहेत प्राप्तीच्या संकल्पना आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. तर त्या कोणत्या आहेत, तर प्राप्तीच्या संकल्पना ह्या बघा, पहिली संकल्पना अशी आहे की एकूण प्राप्ती, पहिली संकल्पना कोणती आहे एकूण प्राप्ती, नंतर सरासरी प्राप्ती आणि शेवट तिसरी सीमांत प्राप्ती. तर विद्यार्थ्यांनो व्यवसाय संस्थेच्या प्राप्तीचं विश्लेषण करत असताना आपल्याला ह्या ज्या काय तीन संकल्पना आहेत म्हणजे एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती या संकल्पनांचा अतिशय म्हणजे महत्त्वाचा अभ्यास आपण करणारच आहोत. तर आपण प्रथमतः एकूण प्राप्तीचा विचार करणार आहोत. तर एकूण प्राप्ती म्हणजे काय, आता मी थोडक्यात व्याख्याने एक आकृती दिलेली आहे तर सूत्राद्वारे ती स्पष्ट आपण करतो आहे. तर एकूण प्राप्ती म्हणजे टोटल रेव्हेन्यू म्हणतो आपण त्याला, की बघा ह्याच्यामध्ये व्याख्या मी लिहिलेली आहे की एकूण प्राप्तीमध्ये व्यवसाय संस्थेचे एकूण उत्पादन प्रचलित किमतीला विकून, लक्षात घ्या व्यवसाय संस्थेचे एकूण प्रचलित किमतीला विकून व्यवसाय संस्थेला जे एकूण उत्पन्न प्राप्त होते त्याला व्यवसाय संस्थेची एकूण प्राप्ती असे म्हणतात. ही झाली व्याख्या, लक्षात घ्या. म्हणजे एका ठराविक कालखंडामध्ये एखाद्या वस्तूचं प्रस्थापित किंमत पातळीला एकूण जेवढे नग विकले जातात किंवा एकूण म्हणजे एकूण जेवढे नग विकले गेले असतील तर त्यापासून जी मिळालेली म्हणजे मिळालेली जी काय आपल्याला जे प्राप्ती असते ती प्राप्ती म्हणजेच एकूण प्राप्ती. तर हे आपण सूत्रारूपाने सांगू शकतो. तर बघा इथं सूत्र आहे की एकूण प्राप्ती बरोबर किंमत गुणिले एकूण नगसंख्या. एकूण नगसंख्या, इथं नगर चुकून झालं आहे, इथं नगसंख्या आहे तर एकूण नगसंख्या. तर इथं टी आर इज इक्वल टू पी गुणिले क्यू असे हे आपण संक्षिप्त रूप दिलेलं आहे. तर टी आर म्हणजे एकूण प्राप्ती, पी म्हणजे पी म्हणजे किंमत आणि क्यू म्हणजे एकूण नगसंख्या. इथं नगसंख्या हा असा शब्द आहे नगसंख्या. तर बघा आपण एक उदाहरण म्हणजे सांगूया की समजा एखाद्या वस्तूची किंमत 20 रुपये प्रति नग असताना, लक्षात घ्या एखाद्या वस्तूची किंमत 20 रुपये प्रति नग असताना त्या वस्तूचे 100 नग विकले जातात. म्हणजे बघा आपण सूत्रात द्वारे आपण काय करू शकतो की एकूण प्राप्तीबरोबर किंमत गुणिले एकूण नगसंख्या हे आपलं काय आहे सूत्र आहे. तर या सूत्राने जर विचार केला तर 20 गुणिले 100 तर किती आले 200. म्हणजे जेवढ्या प्रमाणात उत्पादन विकले जाते तेवढ्या मोठ्या प्रमाणात एकूण प्राप्तीत काय होते वाढ होते. म्हणून एकूण प्राप्ती वक्राचा आकार हा काय असतो धनात्मक दिसून येतो. हे आप तुम्हाला आकृतीद्वारे स्पष्ट केलेलंच आहे. म्हणजे पूर्ण परिस्थिती एकूण प्राप्तीमध्ये विशिष्ट दराने काय होते वाढ होते. आता आकृतीमध्ये बघा की उभ्या अक्षावर काय केलं आहे एकूण प्राप्ती दिली, उभ्या अक्षावर काय केली इथं एकूण प्राप्ती ही एकूण प्राप्ती दिलेली आहे आणि आडव्या अक्षावर उत्पादन मोजलेलं आहे, हे उत्पादन मोजलेलं आहे. म्हणजे एकूण प्राप्ती स्थिर असताना बघा
एकूण प्राप्ती स्थिर असताना TRC हा जो काय TRC नावाचा वक्र आहे तो वक्र येतो, आणि एकूण प्राप्तीमध्ये जेव्हा घट होते तेव्हा TRM हा वक्र येतो. लक्षात घ्या, म्हणजे ही स्थिर प्राप्ती आणि ही प्राप्तीची घट झालेली दाखवलेली आहे. म्हणजे इथं एकूण प्राप्तीमध्ये जेव्हा घट होते तेव्हा TRM वक्र काय वक्र येतो, आणि पूर्ण स्पर्धेमध्ये काय होते बाजाराची स्थिती दिसून येते. आता बघा, 5 नग संख्येपर्यंत जे काय एकूण प्राप्ती जर वाढत जाते, म्हणजे 6व्या नगापर्यंत उत्पादन घेण्याचा जो काय प्रयत्न असतो तो प्रयत्न सीमांत प्राप्ती शून्य होते, आणि सरासरी प्राप्ती ही काय होते वेगाने घटत जाते. तर ही एक एकूण प्राप्तीची ही आपण संकल्पना मानलेली आहे. तर याच्यामध्ये सूत्र आणि आकृती लक्षात घ्या. पुढं सरासरी प्राप्ती, तर विद्यार्थ्यांनो ॲव्हरेज रेव्हेन्यू, तर ॲव्हरेज रेव्हेन्यू मी व्याख्याद्वारे स्पष्ट केलेलंच आहे. तर ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे सरासरी प्राप्ती म्हणजे काय, तर सरासरी प्राप्ती म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी किंमत होय. लक्षात आलं, सरासरी प्राप्ती म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी किंमत होय. म्हणजे एकूण प्राप्ती आणि एकूण उत्पादन यांचं काय केलं जातं, गुणोत्तर केलं जातं, आणि ते मिळालेली जी काय येतं ते काय असतं, सरासरी प्राप्ती, म्हणजेच आपल्याला ती मिळते. म्हणजे इथं एकूण प्राप्तीला विकलेल्या नगसंख्येने भागले असता सरासरी प्राप्ती येते. लक्षात घ्या, आणि ही सरासरी प्राप्ती त्या वस्तूची किंमत असते, आणि सरासरी आपल्याला लक्षात येते. म्हणजे सरासरी प्राप्ती ही उत्पादनाच्या प्रत्येक नगापासून काय असते, मिळणारी किंमत असते. लक्षात घ्या दुसरी व्याख्या. तर इथं सूत्ररूपाने मी तुम्हाला मांडलेलंच आहे की सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण उत्पादन. इथं संक्षिप्त AR = TR/Q. AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू, सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती टोटल रेव्हेन्यू, आणि क्यू म्हणजे एकूण उत्पादन क्वांटिटी. तर अशा पद्धतीनं ही सूत्ररूपाने सरासरी प्राप्ती मी सांगितलेली आहे. तर आपण एक उदाहरणाद्वारे सरासरी प्राप्ती कशी आहे बघा. आता एक उदाहरण सांगते की एका व्यवसाय संस्थेची एकूण प्राप्ती सपोज 50,000 आहे. किती आहे, 50,000 आहे सपोज. तर या व्यवसाय संस्थेचे एकूण उत्पादन किती आहे, 500 नग आहे. तर त्या व्यवसाय संस्थेची सरासरी प्राप्ती किती असेल, तर बघा 50,000/500, 50,000/500 म्हणजे किती येतात, टोटल 100 रुपये सरासरी प्राप्ती येईल. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे सरासरी प्राप्ती ही काढण्यासाठी आपल्याला एकूण प्राप्ती भागिले एकूण उत्पादन, म्हणजे 50,000/500 = 100 आलं, म्हणजे 100 रुपये ही प्राप्ती आपल्याला प्राप्त होईल. आता ही झाली आपली सरासरी प्राप्ती. आता पुढे सीमांत प्राप्ती. आता सीमांत प्राप्ती म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे काय, तर व्यवसाय संस्थेने किंवा विक्रेत्याने एका अधिक नगाची विक्री केल्यानं जे शुद्ध किंवा जादा उत्पन्न मिळतं त्याला काय म्हणतो आपण, सीमांत प्राप्ती असं म्हणतो. हे आपण व्याख्याद्वारे स्पष्ट केलेलं आहे. ही झाली पहिली व्याख्या. किंवा बघा, एक जादा नग विकल्यानं काय होतं, एकूण प्राप्ती जी भर पडते त्याला सीमांत प्राप्ती असं म्हणतात. ही झाली दुसरी व्याख्या. म्हणजेच बघा की उत्पादनाचा जादा नग, किंवा तिसरी व्याख्यामध्ये सांगू शकतो की उत्पादनाचा जादा किंवा शेवटचा नग विकल्यानं एकूण प्राप्तीची निव्वळ भर टाकली जाते आणि वाढ होते, ती म्हणजे काय, सीमांत प्राप्ती. आता बघा, सीमांत प्राप्ती आपल्याला जर जास्त समजून घ्यायची असेल तर आपण काय करू शकतो, एक उदाहरण सांगूया की बघा, एका व्यवसाय संस्थेने 10 नग विकल्यामुळं, बघा एका व्यवसाय संस्थेने काय केले, 10 नग विकले आणि एकूण प्राप्ती काय मिळाली त्याची, 500 रुपये इतकी झाली. 10 नग विकल्यानंतर किती झाली, 500 रुपये इतकी त्यांची प्राप्ती झाली. आता बघा, 10 नग विकल्यामुळं 500 रुपये मिळतात, तर बघा शेवटचा नग विकल्यामुळं आपल्याला काय होतं, 540 रुपये मिळतात. लक्षात घ्या, आणि सीमांत प्राप्ती आपल्याला जर काढायची असेल तर ती किती, तर बघा MR म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू, सीमांत प्राप्ती बरोबर 540 मायनस करायचं कशातनं,
₹500 म्हणजे जी काही प्राप्ती मिळालेली आहे, 10वा नग आहे त्याच्यातनं ₹500 आपल्याला जी मिळालेली प्राप्ती आहे त्यातनं तो वजा केल्यानंतर 540 वजा ₹500 जर केले तर ₹40 ही काय असते त्याची सीमांत प्राप्ती म्हणून आपल्याला ती म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू येते. लक्षात आलं सीमांत प्राप्ती म्हणजे बघा व्यवसाय संस्थेने 10 नग विकल्यानंतर ₹500 आपल्याला मिळतात आणि शेवटचा म्हणजे 11वा जेव्हा शेवटचा नग म्हणजे शेवटचा म्हणून 11वा नग जर विकला तर त्याला ₹540 मिळतात. मग ह्यांची जर वजाबाकी केली आपल्याला जर सीमांत प्राप्ती काढायची असेल तर त्यांची मार्जिनल रेव्हेन्यू जर आपल्याला काढायचा असेल तर किती मिळतं आपल्याला 540 - 500 = 40 हे उत्तर आपल्याला येतं. म्हणजे लक्षात आलं सीमांत प्राप्ती म्हणजे काय. तर ही झाली आपल्या प्राप्तीच्या संकल्पना, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आपलं ह्या व्हिडिओमध्ये प्राप्तीच्या ज्या काही संकल्पना आहेत, अर्थ आहे आणि प्राप्तीचं जे काही महत्त्व आहे हे आपण सविस्तर इथं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा आपण विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.